आज MIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची मुंबईमध्ये सभा होणार आहे. ते आज मुंबईत दौऱ्यावर असतील. रात्री ओवेसी यांच्या सभेचंही जोगेश्वरीमध्ये आयोजन करण्यात आलं आहे, पण या सभेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. ओवेसींची सभा होणार की नाही याकडे लक्ष आहे, कारण पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे जर त्यांना परवानगी मिळाली तरच त्यांची ही सभा होऊ शकते. आणि यावेळेला ओवेसी नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल, कारण MIMचा एक मोर्चा निघालेला होता, तिरंगा रॅली निघालेली होती छत्रपती संभाजीनगरमधून आणि ती मुंबईला पोहोचलेली होती. त्याच्यामध्ये त्यावरून निशाणा साधलेला होता नितेश राणेंनी, त्यालाही आता ओवेसी उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल. तर येणाऱ्या विधानसभेच्या आधी ओवेसी राज्यामध्ये सक्रिय होताना दिसून येत आहेत. लोकसभेला काहीही यश ओवेसींच्या MIM पक्षाला राज्यामध्ये आलेलं नाहीये. इम्तियाज जलील जे मागच्या वेळेला मागच्या टर्ममध्ये निवडून आलेले होते, खासदार झाले होते, तेही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हरल्याचं दिसतंय. आणि आता विधानसभेच्या आधी ओवेसी ऍक्टिव्ह होताना दिसून येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.